नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे या ज्या बिया तुम्हाला दिसत आहेत या आयुर्वेदामधल्या आणि एकंदरीतच जगामधल्या सर्वात ताकदवान बिया आहेत असं म्हटलं तरी अजिबात वावगं ठरणार नाही कारण या बियांमुळे तुमची किडनी पूर्णपणे स्वच्छ होते लिव्हर पूर्णपणे स्वच्छ होतं डायजेस्टिव सिस्टीम आणि रक्तामध्ये जे विषारी घटक साठलेले आहेत ते पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम या बिया करतात त्याचबरोबर शरीरामध्ये जर तुमच्या मेद असेल वात असेल कप असेल तर हे जे दोष आहेत ते पूर्णपणे नष्ट करणाऱ्या या बिया आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चिकनगुनिया मलेरिया किंवा डेंगू हा आजार झालेल्या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तीनं तर या बियांचा अवश्य वापर करायचा एक दोन तीन दिवस कारण या बियामुळे या आजारानंतर शरीरामध्ये जे जाणणारे साईड इफेक्ट्स सा आहेत त्यामध्ये हातापायांना सूज येणं सांधे दुखणं किंवा चक्कर येणं आळस येणं एकदम थकल्यासारखं वाटणं हे जे साईड इफेक्ट्स आहे ते पूर्णपणे या बियाने निघून जातात त्याचबरोबर मुतखड्याचा जो त्रास आहे तो निघून जातो लिव्हर तुमचं एकदम स्वच्छ आणि एकदम चांगलं होतं त्यामुळं प्रत्येकाने जर या बियाचा नाश्त्यामध्ये वापर केला तर अत्यंत उपयुक्त आहे शरीरासाठी तर या ज्या बिया आहेत त्या सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या सर्व किराणा दुकानामध्ये मिळणाऱ्या बिया आहेत आणि याला पुद किंवा त्याला ग्रामीण भागामध्ये हुलगा असं म्हणतात किंवा हिंदीमध्ये त्याला कुलथी आणि इंग्लिशमध्ये ग्राम असं म्हणतात हे एक आयुर्वेदिक कडधान्य आहे आणि अत्यंत महत्वाचं कडधान्य आहे खेड्यांमध्ये अनेक आजारासाठी याचा पूर्वीपासून वापर केला जातो फक्त शहरांमध्ये दुर्लक्षित असणारं हे एक आयुर्वेदिक कडधान्य आहे याचा जर वापर केला तर चरबीसुद्धा तुमच्या शरीरावरची पूर्णपणे निघून जाते आणि वजन तुमचं पूर्णपणे आटोक्यामध्ये येतं कारण या कडधान्यामध्ये सर्वात कमी चरबी आणि सर्वात जास्त चोथा असतो आणि त्याचबरोबर पचायला सुद्धा हे सर्वात हलकं कडधान्य आहे आणि त्यामुळं याचा शरीराला जबरदस्त फायदा होतो तर याचा वापर कसा करायचा आहे ते आपण पाहूया तर हे जे कडधान्य आहे ते तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या उपलब्ध होतं कुळीत किंवा कुल्थी द्या म्हटल्यानंतर तुम्हाला हे मिळेल हे आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर रात्री त्याला भिजत घालायचं आहे भिजत घालताना थोडंसं जास्त पाणी आपल्याला वापरायचं आहे साधारणतः किती भिजू घालायचं आहे तर पन्नास ते शंभर ग्रॅम आपल्याला भिजत घालायचं आहे जास्त जरी घातलं तरी त्याची आपण उसळ बनवणार आहोत नंतर त्यामुळे ते वायाला जाणार नाही अंदाजे पन्नास ते शंभर ग्रॅम आपल्याला ते भिजत घालायचे जास्त पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत सकाळी उठल्या आपल्याला हे जे पाणी आहे याच पाण्यामध्ये आपल्याला ते उकळवून घ्यायचं आहे साधारणतः जे धान्य आहे जे कुळीद आहे ते शिजे पर्यंत आपल्याला त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि या काड्याचा आपल्याला वापर करायचा आहे शिजवलेले जे कुळीत आहे ते सुद्धा आपल्याला फेकून द्यायचे नाहीत त्याची उसळ अत्यंत चविष्ट लागते त्याची उसळ आपल्याला बनवायची आहे आधी आप आपल्याला या वनस्पतीचा जो आयुर्वेदिक काढा तयार झालेला आहे जो आयुर्वेदिक अर्क झालेला आहे तो आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे कोमट झाल्यानंतर आपल्याला किंवा थंड झाल्यानंतर आपल्याला ते घ्यायचं आहे या कुळीताच्या पाण्यामध्ये इतक्या जबरदस्त प्रमाणामध्ये आयुर्वेदिक घटक आहेत मग यामध्ये प्रथिन आहेत तंतुमय पदार्थ आहेत कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे लोह आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये असा आयुर्वेदिक घटक आहेत ज्यामुळं तुमच्या किडनीची स्वच्छता होते किडनीमधील टॉक्सिक इलिमेंट्स हे बाहेर काढले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कॅल्शियम ऑक्झिलेटचे खडे आहेत ज्यांना कॅल्शियम ऑक्झिलेटचे स्टोन आहेत किडनीमध्ये असतील मूत्राशयामध्ये असतील ते पूर्णपणे विरघळून टाकण्याची क्षमता या वनस्पतीच्या आयुर्वेदिक घटकामध्ये आहे ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी तर घ्याच ज्यांना त्रास नाही त्यांनी सुद्धा किडनीच्या स्वच्छतेसाठी याचा अवश्य वापर करा लिव्हरसाठी सुद्धा हा काडा अत्यंत महत्वाचा आहे लिव्हरची स्वच्छता करतो लिव्हर मधील टॉक्सिकिलेमेंट्स बाहेर करतो आणि म्हणून काय झालेल्या व्यक्तीसाठी याचा काडा हा दिला जातो तुम्हाला जर चिकनगुनिया मलेरिया किंवा डेंगूचा आजार झालेला असेल तर अवश्य या काड्याचा दोन तीन दिवस तुम्ही वापर करा तुमच्या शरीरामधील आलेली मरगळ थकवा साठलेले विषारी घटक पूर्णपणे बाहेर निघून जातील आणि तुम्हाला एकदम चांगलं वाटायला लागेल ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी रोज सांगितलेल्या प्रमाणे भिजत घालायचे आहेत आणि त्याची उसळ खायची आहे सकाळी उठल्याबरोबर आणि नाश्ता आपल्याला तोच करायचा आहे याच्यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये चरबी नगण्य चरबी आणि खूप जास्त प्रमाणामध्ये चोथा असतो फायबर खूप जास्त असतं आणि त्यामुळे तुमचं पोट साफ होतं व्यवस्थितरित्या आणि पचायला सुद्धा हे सर्वात हलकं कडधान्य धान्य आहे आणि त्यामुळं तुमच्या शरीराभोवती साठलेली जी अतिरिक्त चरबी आहे ती वितळते आणि त्यामुळे तुमचं वजन सुद्धा याने कमी होतं स्त्रियांसाठी पुरुषांसाठी लहानांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठी वापरता येणारा हा एक घटक आहे त्याचा तुम्ही शरीर शुद्धीसाठी शरीरातील टॉक्झिक इलिमेंट बाहेर काढण्यासाठी अवश्य वापर करा प्रत्येकाने करा धन्यवाद